विद्यार्थी मित्रांनो, फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आपण चॅप्टर नंबर 12 पाहतो, पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर अँड एरिया आपण मागील पीरियड मध्ये, मागील लेक्चर मध्ये आपण पेरिमीटर कोणाला बनायचे त्याच्याविषयी माहिती घेतली. रेक्टॅंगलचा पेरिमीटर, एरिया स्क्वेअरचा पेरिमीटर हे कसा काढायचा त्याची माहिती घेतली. त्यांचे फॉर्म्युले आपण पाहिले. पेरिमीटर कशा म्हणजे सम ऑफ ऑल साइड ऑफ फिगर इज कॉल्ड पेरिमीटर ऑफ दिस फिगर. बरोबर, म्हणजे त्या फिगर मध्ये जितक्या साइड आहेत तेवढ्या सगळ्या साइडची बेरीज करायची. सगळ्या साइडची बेरीज म्हणजे काय? पेरिमीटर ऑफ दिस फिगर, म्हणजे त्या फिगरची काय होते या ठिकाणी? पेरिमीटर होते. बरोबर, सगळ्या साइडची बेरीज केली की आपल्याला पेरिमीटर ऑफ फिगर होतो. मग आता काय केलं की साहेब, फिगर म्हणजे कोणती? आपण रेक्टॅंगल घेतला, दुसरा घेतला स्क्वेअर. मग रेक्टॅंगलचा, रेक्टॅंगलची पेरिमीटर काढायची. मग त्याचा आपला फॉर्म्युला दिला त्यांनी. काय फॉर्म्युला? पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल 2 × length + 2 × breadth. आणि स्क्वेअरचा पेरिमीटर काय? 2 × 4 × side. बरोबर, 4 × side. मग आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, मग पेरिमीटर, एक पेरिमीटर जर काढला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? वन राऊंड झाला. बरोबर, त्याला जर गणित जर करायचं झालं त्याला काय? वन राऊंड, वन रोटेशन, अशा पद्धतीमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिले. त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपला राऊंड जर काढायचा असेल तर त्या ट्रायंगलचा, रेक्टॅंगलचा आपला काय करावा लागतो? पेरिमीटर काढावा लागतो. मग ते 4 round फेन्सिंग म्हणजे काय करायचं? त्याला 4 मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीमध्ये काही वर्ड प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेम सेट 49 मध्ये पाहिले. 9 एक्झाम्पल आपण काय केले या ठिकाणी? सॉल्व्ह केले. आता आपल्याला काय करायचं? 10th एक्झाम्पल दिले. बघा, लक्षात घ्या की इथं तुम्हाला ग्राफ दिला आहे आणि ग्राफ मध्ये सुद्धा तुम्हाला काय केले की हा एबीसीडी हा रेक्टॅंगल दिलाय, इथं पी क्यू आर एस दिलाय, त्यानंतर इथं क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच दिलाय, इथे एस टी यू व्ही या पद्धतीमध्ये क्वाड्रिलॅटरल दिले. यांचे काय करायचं? आपल्याला पेरिमीटर काढायचं. मग यांचे पेरिमीटर काढायचं म्हटल्यानंतर ही जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला मोजायची, किंवा ही जी लेंथ आहे ती लेंथ मोजायची, ही जी ब्रेथ आहे ती मोजायची. आता एबीचं डिस्टन्स आहे बघा, तर एबीचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल एबीचं, तर हे बॉक्स किती बघा, हे जे बॉक्स आहे ती 1 1 centimeter ची. किती आहे ना? 1 1 centimeter. म्हणजे इथे किती बॉक्स आहे? 1 2 3. बरोबर नाही? 3 बॉक्स होईल, म्हणजे 3 centimeter इथं कम्प्लीट झालं. आणि पुढे सुद्धा काय? अर्धा बॉक्स दिलाय. अर्धा म्हणजे काय? एका बॉक्स मध्ये किती लाईन आहे? 10 लाईन. किती लाईन आहे? 10 लाईन. जसं आपण स्केल घेतो नाही, स्केल मध्ये 1 2 2, याच्यामध्ये 2 लाईन आहे. मग अर्धी घ्यायची असेल तर आपण 0.5 म्हणतो. बरोबर, तसं इथं हे 3 आहे आणि 3 आणि हे अर्ध म्हणजे 3.5. लक्षात घ्या, हे ए बी चं डिस्टन्स किती आहे? 3.5. आणि बी सी चं सुद्धा डिस्टन्स त्याच पद्धतीमध्ये 1 2 2 बॉक्स आहे तिथं, म्हणजे 2 centimeter कम्प्लीट झालं. आणि वरती काय? अर्ध आहे म्हणजे 2.5, म्हणजे लेंथ किती झाली? 3.5. आणि ब्रेड किती झाली? 2.5. मग लेंथ आणि ब्रेड तर माहिती, म्हणजे याचा पेरिमीटर इथं आपण बॉक्स मध्ये द्यायचा, तो कॅल्क्युलेट करायचा. आणि तो कॅल्क्युलेट करून फिगर काय करायचा? टिन बॉक्स मध्ये द्यायचा. इथं सुद्धा काय केलं? पी क्यू आर एस दिला क्वाड्रिलॅटरल. इथं सुद्धा आपला एक बॉक्स दिला, हा दुसरा बॉक्स दिला, आणि इथं काय केलं? परत हा अर्धा दिलाय. बरोबर आहे, किती लाईन आहेत ते पाहिजे, त्यानुसार काय करायचं? इथं त्याचं काय करायचं? या ठिकाणी लेंथ ब्रेड फाइंड आउट करायची आणि त्यांचे पेरिमीटर काढायचे. इथं सुद्धा आपल्याला लेंथ ब्रेड काढायची. ग्राफ वरती पाहायचंय किती बॉक्स कम्प्लीट झाले, कोणता अर्धा बॉक्स राहिला, त्याच्यामध्ये किती पॉइंट आहे, किती रेषा दिल्या. ते इथं बघा, 1 2 3 आणि काय केलं ठिकाणी? पुढं 8 आहे लहान, काय 8 रेषा, म्हणजे 3.8 होतं. लक्षात घ्या किती येत आहे, ह्याची लेंथ जी आहे एफ जी एच ची, जी लेंथ आहे किती वाढली? 3.8 वाढली. आणि ब्रेथ जर पाहिलं तर 1.3 होते. या पद्धतीमध्ये त्यांच्या काय करायच्या? लेंथ आणि ब्रेथ पाहायच्या. आणि लेंथ आणि ब्रेथ पाहून काय करायचं? त्यांचा पेरिमीटर काढायचा आहे. अशा पद्धतीमध्ये आपण काय केलं? पेरिमीटर काढले. आता आपल्याला काय करायचं? त्यांचा एरिया काढायचा आहे. कुणाचा? रेक्टॅंगलचा आणि स्क्वेअरचा. म्हणून काय केलं? त्यांचा फॉर्म्युला मी इथे लिहून काढतो. एरिया ऑफ रेक्टॅंगल, एरिया ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू काय म्हणजे बघायचं? लेंथ इंटू ब्रेड, लेंथ इंटू ब्रेड घेतलं.
And area of square. Area of square. Side into side. तरह length of side into length of side हो तो तरह अपन short में क्या लियो side into side या पद्धति में अपन क्या के लिए करें area of क्या square है तो ये दोनों के अपने area जर काटे जैसे तो अपने अपन साधी पहले ना क्या मायने तस्वीर कर देते हैं formula मायने तस्वीर कर देते हैं rectangle से जर area काटे जैसे तो length और breadth जर अपन ना मायने तस्वीर तो त्यार rectangle सा अपन area calculate कर तो बोल रहे वहाँ तो problem से कितनी बार रखी थी आप 50 कौन सा प्रॉब्लम सेट 50 तो जब मतलब फर्स्ट नंबर आपन पाए थे फर्स्ट क्वेश्चन दिला है तो फर्स्ट क्वेश्चन में दे आप लोग क्या कैलकुलेट करने के लिए बात द लेंथ ऑफ साइड ऑफ ईच स्क्वायर मुझे स्क्वायर दिला बार रखी थी और स्क्वायर ची आप लोग क्या दिली लेंथ दिली बोले नहीं साइड ची काय केले आपल्याला लेंथ दिली आणि त्याच्यावर त्याचा काय करायचा आपल्याला एरिया काढायचा आहे मग आता बघू एट काय किती मीटर दिली लेंथ 12 मीटर लेंथ ऑफ साइड बरे लेंथ ऑफ साइड काय दिली आपल्याला 12 मीटर दिली म्हणजे काय घ्यायचं आता एरिया ऑफ स्क्वायर काय फॉर्म्युला आपला आपण सांगितलं साइड इनटू साइड बरोबर आहे साइड इनटू साइड म्हणजे साइड किती आहे 12 मीटर म्हणजे 12 इनटू 12 अरे 12 इनटू 12 आपण माहिती त्यांचं मल्टिप्लिकेशन 144 म्हणजे एरिया ऑफ स्क्वायर इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वायर इज इक्वल टू 144 स्क्वेअर मीटर बरे 144 स्क्वेअर मीटर आता सेकंड नंबर लेंथ ऑफ साइड किती दिली आपल्याला लेंथ ऑफ साइड 6 सेंटीमीटर बरे मी इथं सुद्धा त्याचा एरिया काढायचा मग एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे फक्त काय करायचं आपल्याला त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे बरोबर आहे फॉर्म्युला लिहायचा त्यांचं मल्टिप्लिकेशन साइड इनटू साइड म्हणजे 6 इनटू 6 इज इक्वल टू 36 एरिया ऑफ स्क्वायर स्क्वायर इज इक्वल टू 36 स्क्वायर सेंटीमीटर बरे आणि त्यानंतर थर्ड नंबर काय दिले बघा लक्ष द्या लेंथ ऑफ साइड किती 25 मीटर किती लाइक 25 मीटर पर त्याचा एरिया काढायचा मग एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वायर काय साइड इनटू साइड म्हणजे काय 25 इनटू 25 इज इक्वल टू 625 म्हणजे काय बनायचं एरिया ऑफ स्क्वायर is equal to 65 and that's a unit is square meter बरोबर आहे 625 स्क्वेअर मीटर म्हणजे काय केलं बघा लक्षात घ्या काय नाही आपल्याला फक्त इथं साधं सोपं मल्टिप्लिकेशन करायचं फक्त दिलेली साइड ती साइड त्याचा फॉर्म्युला द्यायचा फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्यांचा एरिया आलं लक्षात साइड दिलं तुम्हाला 12 दिले म्हणून 12 इंटू 12 केलं 144 साइड दिली आपल्याला 6 सेंटीमीटर म्हणजे 6 इंटू 6 36 म्हणजे या ठिकाणी एरिया काय झाला 36 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याचा इथं 25 मीटर दिले म्हणजे 25 625 म्हणजे 625 स्क्वेअर मीटर फक्त युनिट लक्षात घ्या आता एरिया असल्यामुळे इथं काय करायचं स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर मीटर या पद्धतीने लिहायचं त्यानंतर फोर नंबर लगेच करू आपण काय 18 सेंटीमीटर किती लेंथ ऑफ साइड लेंथ ऑफ साइड 18 सेंटीमीटर बरे लेंथ ऑफ साइड काय केली आपल्याला 18 सेंटीमीटर दिली म्हणून इथं एरिया ऑफ स्क्वेअर
डी इज इक्वल टू परत काय आपलं साइड इनटू साइड म्हणजे काय झालं 18 × 18 × 18 म्हणजे 324 म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर एरिया कॅल्क्युलेट केला आहे बरोबर फक्त फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे फॉर्म्युला माहित असेल तर आपल्याला त्यांचा एरिया काढता येतो बरोबर आता त्यानंतर पाहू आपण सेकंड नंबर सेकंड क्वेश्चन पाहिजे आपल्याला या फर्स्ट क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला साइड दिली होती आणि साइड दिली असताना आपल्याला त्यांचा काय करता आला एरिया काढता आला फॉर्म्युला दिला आणि त्यांचा काय केला आपण एरिया कॅल्क्युलेट केला बरोबर आता काय करायचं आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये आपला वर्ड प्रॉब्लेम दिला कोणता प्रॉब्लेम दिला वर्ड प्रॉब्लेम आणि तो वर्ड प्रॉब्लेम आपण काय दिलाय आणि त्याच्यावरून त्याचा कॅल्क्युलेट केला एरिया आपण काय करू कॅल्क्युलेट करू बघा काय दिलंय इफ द कॉस्ट ऑफ वन स्क्वेअर मीटर कॉस्ट ऑफ काय वन स्क्वेअर मीटर एका स्क्वेअर मीटरची कॉस्ट दिली तुम्हाला काय केलं बघा लक्षात घ्या एका स्क्वेअर मीटरची आपल्याला काय दिली या ठिकाणी कॉस्ट दिली त्याच्यावर काढायचं काय ते महत्त्वाचं लक्षात घ्या इफ द कॉस्ट ऑफ वन स्क्वेअर मीटर ऑफ प्लॉट प्लॉटची कॉस्ट दिली आपल्याला किती आहे एका स्क्वेअर मीटरची आपल्याला 900 रुपये बरे तर टोटल कॉस्ट ऑफ काय प्लॉट ऑफ लँड 20 मीटर लॉंग अँड 20 मीटर ब्रॉड मग आता इथं काय करू आपण सेकंड क्वेश्चन बघा लेंथ ऑफ प्लॉट लेंथ ऑफ प्लॉट आणि ब्रेथ ऑफ प्लॉट ब्रेथ ऑफ लेंथ ऑफ प्लॉट काय 25 मीटर आणि ब्रेथ ऑफ प्लॉट काय 20 मीटर म्हणून एरिया ऑफ प्लॉट आधी पहिल्यांदा काढून जाऊ एरिया ऑफ प्लॉट म्हणजे लेंथ आणि ब्रेथ दिली म्हणजेच काय हा कोणता प्लॉट आहे रेक्टॅंग्युलर प्लॉट कोणता प्लॉट हा रेक्टॅंग्युलर प्लॉट आहे म्हणून लेंथ इंटू ब्रेथ लेंथ इंटू काय ब्रेथ लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय 25 × 20 इज इक्वल टू 500 म्हणून एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू 500 स्क्वेअर काय मीटर हा काय झाला त्यांचा प्लॉटचा एरिया आता रेट ऑफ प्लॉट 900 रुपीज फॉर 1 स्क्वेअर मीटर बरे 900 रुपीज 900 रुपये कशाला एक स्क्वेअर मीटरला 900 रुपये आणि प्लॉट किती स्क्वेअर मीटर आहे 500 म्हणून काय म्हणायचं कॉस्ट ऑफ प्लॉट कॉस्ट ऑफ प्लॉट आणि 900 × किंवा 500 × 900 म्हणजे 1, 2, 3, 4 1, 2, 3 आणि 4 शून्य द्यायचे आणि 9 5 किती झाले 45 म्हणजे बघा लक्षात घ्या 450,000 बरोबर therefore the cost of plot is equal to rupees 450,000 इथे आलं 450,000 काय केलं बघा काही नाही आपण फक्त एरिया काढायचा आणि पहिल्यांदा त्याचा 25 × 20 लेंथ आणि ब्रेथ दिली म्हणजेच काय तो रेक्टॅंग्युलर आहे म्हणून लेंथ ब्रेथ वरून त्याचा एरिया काढला त्या प्लॉटचा 500 स्क्वेअर मीटर रेट माहिती त्याचा एका स्क्वेअर मीटरला 900 रुपये तर कॉस्ट ऑफ प्लॉट 900 × 500 म्हणजे 400,000 किती 50,000 या पद्धतीमध्ये किंवा 450,000 रुपीज कॉस्ट ऑफ काय प्लॉट या पद्धतीमध्ये काय करता येतं आपल्याला काढता येतं आता थर्ड नंबर पाहू आपण पहा थर्ड नंबर मध्ये काय दिले आपण तर थर्ड नंबर मध्ये तुम्हाला कशाविषयी माहिती दिली द साइड ऑफ स्क्वेअर दिले स्क्वेअरची साइड दिली रेक्टॅंग्युलरची लेंथ आणि ब्रेथ दिली तर दोन्हीचा आपल्याला एरिया काढायचा स्क्वेअरचा एरिया काढायचा आणि रेक्टॅंगलचा सुद्धा काय करायचं या ठिकाणी एरिया काढायचा फाइंड द एरिया ऑफ बोथ मध्ये
बरोबर आहे. मग इथे घेऊ आपण थर्ड नंबर. लेंथ ऑफ साइड इज इक्वल किती, हाऊ मेनी, 4 सेंटीमीटर. म्हणून काय म्हणायचं, एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू साइड इंटू साइड, म्हणजेच काय आलं, 4 × 4 इज इक्वल टू 16. आता काय म्हणतो आपल्याला, एरिया ऑफ स्क्वेअर 16 काय तर सेंटीमीटर मधील आहे, म्हणून एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 16 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर, दोन्हीचा काय करायचा, एरिया काढायचा. आता लेंथ, लेंथ इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, 8 सेंटीमीटर. आणि ब्रेथ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. किती दिलं, 2 सेंटीमीटर. बरोबर, मग आता काय करायचं, या ठिकाणी त्यांचा आपला पेरिमीटर सुद्धा काढायचं. बघा इथं आपल्याला पेरिमीटर ऑफ काय, पेरिमीटर दोन्ही काढायचं, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर सुद्धा काढायचं. 4 × काय साइड, म्हणजे 4 × 4 काय झालं, 16. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इथे लिहिलं आहे, पेरिमीटर स्क्वेअर 16 काय झालं, सेंटीमीटर. आलं का? आता लेंथ आणि ब्रेड दिली, तर आधी पहिल्यांदा आपण एरिया काढू. एरिया ऑफ स्क्वेअर रेक्टॅंगल का फॉर्म्युला आहे, 2 × लेंथ प्लस सॉरी लेंथ इंटू ब्रेथ. एरिया काढायचा, लेंथ इंटू काय ब्रेथ, दे काय लेंथ 8 × 2 इज इक्वल टू काय 16, म्हणजे एरिया ऑफ आपण काय केला, एरिया काढला आणि स्क्वेअरचा काय केला, आपण पेरिमीटर काढला. आता रेक्टॅंगलचे आपल्याला लेंथ आणि ब्रेथ दिली, म्हणून रेक्टॅंगलचा आपण एरिया काढला, लेंथ इंटू ब्रेथ. आणि आपल्याला काय करायचं, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल काय होगा, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल 2 × लेंथ प्लस 2 × ब्रेथ, म्हणजेच काय 2 × काय 8 प्लस 2 × 2 2 × 8 की जर 16 प्लस 4 इज इक्वल टू 20, म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 20 स्क्वेअर मीटर. बरोबर आहे, 20 काय स्क्वेअर सेंटीमीटर, नाही स्क्वेअर सेंटीमीटर, नुसतं काय सेंटीमीटर म्हणून, कारण की पेरिमीटर आहे. एरिया असल्यानंतर काय करायचं, आपला स्क्वेअर सेंटीमीटर असले, म्हणजे इथं स्क्वेअरची दिली माहिती आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये काय केले आपल्याला, रेक्टॅंगलची माहिती दिली. स्क्वेअरचा एरिया काढला, स्क्वेअरचा पेरिमीटर काढला, रेक्टॅंगलचा एरिया काढला आणि रेक्टॅंगलचा काय पेरिमीटर काढला. या पद्धतीमध्ये आज आपण प्रॉब्लेम सेट 50 मध्ये 3 क्वेश्चन्स पाहिले. तर पुढील लेक्चरमध्ये काय करू, पुढील पिरियडमध्ये 4, 5 आणि 6 हे जे एक्झाम्पल आहेत, ते 4, 5 एक्झाम्पल पुढील लेक्चरमध्ये आपण काय करू, या ठिकाणी अभ्यास करू.